सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चा सत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव, या शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023 पंडित फार्म कर्वे नगर पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswastyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. पहिल्या बातमीतनं आपण आज ऐकणार आहोत, केजरीवालां विरोधात मोठ्या घातपाताचा कट रचला जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंग यांनी केलाय. दिवाळीच्या काळात सायबर गुन्हेगार सुद्धा सक्रिय झाले आहेत. दिवाळी आणि पूजा नावानं डोमेन्स तयार करून फसवणुकीचे कट रचले जात आहेत. त्याबद्दल ऐकणार आहोत दुसऱ्या बातमीतनं. तर तिसऱ्या बातमीतनं ऐकणार आहोत, मोदींच्या कपड्यांवरनं राहुल गांधींनी जोरदार केली आहे टीका. वेगवान घडामोडीतनं आपण ऐकूयात, चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे. भारतात एअर टॅक्सी येणार आहे. अभिनेत्री जयाप्रदा विरुद्ध अटक वॉरंट. आणि चर्चेतल्या बातमीतनं ऐकणार आहोत फटाक्यांविषयी उच्च न्यायालयानं दिलेला इशारा. तर श्रोत्यांनो, सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. केजरीवालांविरोधात मोठ्या घातपाताचा कट रचला जातोय, संजय सिंग यांचा खळबळजनक दावा. दिल्ली सरकारनं आणलेल्या अबकारी धोरण घोटाळा आणि कथित मद्य घोटाळा झाल्याच्या आरोपावरनं सध्या दिल्लीच्या आप सरकारमधले मंत्री आणि नेते मंडळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. इतकंच नाही तर ईडीनं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंग यांनी एक खळबळजनक दावा केलाय. मद्य घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंग यांना 4 ऑक्टोबर रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यांना काल दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आणण्यात आलं होतं. यावेळी सुनावणीसाठी नेताना बाजूला उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचा डाव आखला जातोय, त्यामुळं त्यांना केवळ अटकच होणार नाही तर त्यांच्या विरोधात घातपात करण्याचा मोठा डाव आखला जातोय असा खळबळजनक आरोपच त्यांनी केलाय. दरम्यान आपल्याला ही माहिती कुणी दिली याबाबत त्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही. तसंच केजरीवाल यांच्यासोबत काय घातपात होणार आहे याची माहिती सुद्धा संजय सिंग यांनी दिलेली नाहीये. दरम्यान कोर्टानं सुनावणीनंतर संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी ईडीनं समन्स पाठवलं होतं. हे समन्स बेकायदा असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. तसंच त्यांनी ईडी समोर हजर राहण्यास नकार दिला होता. पण अशा प्रकारे समन्स पाठवून चौकशीला बोलावून केजरीवालांना अटक करण्यात येईल अशी भीती आपल्याला वाटते. केजरीवालांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक झालेली आहे. सध्या ही दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. दिवाळी आणि पूजा नावानं डोमेन तयार करून होतीय सायबर फसवणूक. दिवाळी आली आहे आणि सणासुदीच्या काळात खरेदीची लगबग सुरू आहे. खरेदीसाठी वेळ न मिळत असल्यामुळे अनेक जण ऑनलाईन खरेदी करताना दिसतायत. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारही याच काळात सक्रिय झाले. नुकत्याच आलेल्या अहवालात क्लाऊड एसीके मधल्या सायबर तज्ञांनी सणासुदीच्या हंगामाचं भांडवल करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचं म्हटलंय. दिवाळी आणि पूजा अशा लोकप्रिय नावांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार विशेषत ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून वापरकर्त्यांना फसवतायत. या फसव्या डोमेनचा वापर करतायत. क्लाऊड एसीके मधल्या सायबर सुरक्षा संशोधकांनी फेसबुक जाहिरातीमध्ये 828 डोमेन नावांचा वापर जास्त होत असल्याचा दावा केलाय. तसंच यावर्षी ऑनलाईन खरेदी घोटाळ्यांसाठी डिझाईन केलेल्या बनावट डोमेनमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचंही सांगितलंय.
फसवी डोमेन तयार करण्यासाठी टायपो स्केटिंग तंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा अहवालात करण्यात आलेला आहे. सणासुदीच्या निमित्तानं अनेक प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यात काही रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅक सारख्या ऑफर्स असतात. असे व्हायरल मेसेजेस फसवणूक करणाऱ्यांनी पसरवलेला सापळा असू शकतो. त्यामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधणे किंवा लिंक वर क्लिक करणे तुमच्या बँक खात्यासह तुमच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच कोणत्याही कॉल्स किंवा ईमेल्स किंवा मेसेजेसद्वारे मोफत भेट वस्तूंसारख्या ऑफर मिळाल्या तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. लिंक वर क्लिक केल्यानं किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. मोदींच्या कपड्यांवरनं राहुल गांधींची जोरदार टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पेहराव हा नेहमी चर्चेचा विषय असतो. ज्या प्रांतात ते जातात तिथली परंपरा, तिथल्या पद्धतीचा पेहराव ते घालताना दिसतात. नियमित शासकीय कामांसाठी जाताना सुद्धा मोदीजी ठराविक सूट घालत असतात. यापूर्वी त्यांच्या एका सूटची विशेष चर्चा झाली होती, ज्यावर त्यांचंच नाव अगदी बारीक अक्षरात लिहिलं गेलं होतं. मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदींच्या कपड्यांचा मुद्दा उचलून धरलाय. मध्य प्रदेशातल्या सतना इथं सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी दर दिवशी निदान दोन सूट बदलतात, एकच सूट ते पुन्हा परिधान करतात असं तुम्ही पाहिलंय का? असा प्रश्न विचारताच जनतेमधून नाही असा प्रतिसाद आला. मी एकच पांढरं शर्ट घालतो असं राहुल गांधी म्हणाले. गंमत म्हणजे राहुल गांधींचा टी शर्ट तब्बल 42,000 असल्याचं सांगत भारत जोडो यात्रेदरम्यान भाजपनं गांधींना टीकेचं लक्ष केलं होतं. मध्य प्रदेशात आता 17 नोव्हेंबर रोजी मतदान होतंय, त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारालाही वेग आलेला आहे. मोदींच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष सातत्यानं टीका करतायत. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. अमेरिकेतल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिकनगुनियासाठी जगातल्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे. संक्रमित डासांमुळे पसरणारा हा विषाणू अन्न आणि औषध प्रशासनानं जागतिक आरोग्याला धोका असल्याचं म्हटलंय. मात्र पहिल्या लसीला मान्यता मिळाल्यामुळे हा चिकनगुनिया आता नाहीसा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 18 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे. गेल्या 15 वर्षात चिकनगुनियाची 50 लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असून चिकनगुनिया विषाणूच्या संसर्गामुळे गंभीर आजार आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. भारतात आता लवकरच एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. इंटर ग्लोब एंटरप्राइजेस आणि अमेरिकेतील आर्चर एव्हिश ही कंपनी 2026 सालापर्यंत इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. देशातल्या कित्येक शहरांमध्ये ट्रॅफिक आणि प्रदूषण या दोन्ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आता जर ई एअर टॅक्सीला परवानगी मिळाली तर या दोन्ही गोष्टींवर मात करणं सहज शक्य होणार आहे. परवडणाऱ्या दरात ही सेवा देणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या विरोधात कोर्टानं अजामीन पात्र अटक वॉरंट काढलंय, त्यामुळे जयाप्रदा यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस माजी खासदार जयाप्रदा यांच्या विरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर जयाप्रदा यांना कोर्टात जाऊन त्यांचा जबाब नोंदवायचा होता. कोर्टानं समन्स धाडूनही अभिनेत्री जयाप्रदा कोर्टात न गेल्यामुळे आता कोर्टानं कडक कारवाईची भूमिका घेतलीय, म्हणून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. ICC कडनं प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3-3 खेळाडूंना नामांकन दिलं जातं. त्यानंतर एका खेळाडूची विजेता म्हणून निवडही करण्यात येते. ऑक्टोबर 2023 महिन्यातल्या सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार न्यूझीलंडच्या 23 वर्षीय अष्टपैलू रचिन रवींद्रला मिळालाय. त्यानं दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकलाय. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली. फटाक्यांविषयी गंभीर व्हा, उच्च न्यायालयाचे यंत्रणांना आदेश. मुंबईमध्ये वाढत असलेलं हवेचं प्रदूषण आणि दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयात सुओ मोटो याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यासंदर्भात कोर्टानं प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या फटाक्यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी काही राज्यांमध्ये सुरू आहे, मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात याबाबत काय अंमलबजावणी सुरू आहे याबाबत न्यायालयानं महाधिवक्त्यांकडे विचारणा केली आहे.
महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राज्यात लागू राहतील असं स्पष्ट करून मुंबईतल्या प्रदूषणाबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सध्या पावसामुळे हवेतल्या प्रदूषणाचं संकट निवळलेलं आहे. सीओ मोटो याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला समिती नेमण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. फटाक्यांच्या बाबतीत प्रशासनानं गंभीर व्हायला हवंय. मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर आता न्यायालयानं दिलेले आदेश कोणते आहेत ते ऐकूया. मुंबईसह MMR क्षेत्रात दिवाळीच्या काळात 3 तास नाही तर फक्त 2 तास म्हणजेच रात्री 8 ते 10 एवढ्याच वेळात फटाके उडवण्यास परवानगी आहे. बांधकामांच्या ठिकाणांहून राडा रोडा वाहून नेण्यास घातलेली बंदी 19 नोव्हेंबर पर्यंत कायम आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेनं मार्च 2023 मध्ये जाहीर केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. हवेच्या प्रदूषणामागे कोणती कारणं आहेत याचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयानं नेमलेली समिती दर आठवड्याला न्यायालयाला अहवाल देणार आहे. तसंच MMR क्षेत्रातील सर्व पालिका नियोजन यंत्रणा या समितीकडे दररोज प्रगती अहवाल देतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. हवेच्या या प्रदूषणासंबंधी सर्वांनी एकत्र येऊन पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगत न्यायालयानं आणखी एक टोला लगावलाय. कागदावर सगळं छान दिसतं, प्रत्यक्षात नाही, कारवाई केली जात नाहीये याकडे न्यायालयानं लक्ष वेधलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.